शिक्षक भरतीची बोगस जाहिरात, संस्थेच्या सचिवांची तक्रार। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा, इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील सिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेतील काही विघ्न संतोषी सदस्यांनी बेकायदेशीर व बोगस शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून फसवणुकीचा धंदा सुरू केला असल्याची तक्रार संस्थेचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। सदर संस्थेचा चेंज रिपोर्ट हा पेंडिंग असून संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे मयत आहेत। सदर संस्थेचा कारभार सचिव श्रीकांत शिंदे हेच पाहत असून ज्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली ते संस्थेच्या कोणत्याही पदावरती नसून प्रसिद्ध केलेली जाहिरात पूर्णपणे नियमबाह्य असून दिशाभूल करणारी आहे, त्यामुळे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी या संदर्भात संस्थेचे सचिव शिंदे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी देखील ही शिक्षक भरतीची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी असे सुधारित निवेदन वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावे व सदर नियमबाह्य प्रक्रियेबाबत आपला खुलासा तात्काळ कार्यालयात सादर करण्यात यावा असे पत्राद्वारे कळवलं आहे। सदर जाहिरातीस कोणीही बळी पडू नये, अन्यथा होणाऱ्या नुकसानी संस्था जबाबदार राहणार नाही असेही शिंदे यांनी म्हटलं आहे। त्या संस्थेचा मी सचिव आहे आणि आज ताकद मीच काम पाहतोय, पण पाठीमागच्या 3 पेपरला जी जाहिरात आली ती जाहिरात वाचली, जाहिरातीत जागा भरतीचा उल्लेख केलेला आहे, 3/6/2023 जागा भरती आहे, पण मी सचिव असताना मी जाहिरात दिलीच नाही। माझ्या नावे बोगस जाहिरात देऊन पैसे उकळण्याचा धंदा चालू केलेला आहे, त्यावर मी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे, उपनिरीक्षणात तक्रार दिलेली आहे। ते जाहिरात देणारे सचिव किंवा अध्यक्ष नाही, अध्यक्ष उपाध्यक्ष मयत आहे आणि कोर्टात धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार रजिस्टर चालू आहे, ते न्यायिक प्रविष्ट आहेत। तरी ज्याने बोगस जाहिरात छापून जाहिरात काढलेली आहे त्याचा बंदोबस्त करून पोलिसांनी मला सहकार्य करून उद्याची मीटिंग 18 पोलिसांनी बंदोबस्त ठेवून तिचा शहानिशा करावी। अध्यक्षांना सचिव नसताना अध्यक्ष नसताना जाहिरात दिलीच कशी हा यांचा आजेब कारभार आहे। मी तर ती जाहिरात दिलेली नाही, ते तर संस्थेचे अध्यक्ष सचिव कोणीही कुठलाही नाही, PTRला मी सचिव आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष मयत आहे, पण ही जाहिरात देऊन पैसे उकळण्याचा धंदा नाटक केलेला आहे याला कुठंतरी पायबंद घातला पाहिजे आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे। सुशिली बेकार नोकऱ्या नाहीत म्हणून पैसे देतील आणि ते फसतील, आज एवढी द्या उद्या तेवढी द्या असे म्हणून त्यांच्याकडे पैसे उकळून लोकांना फसवतील, त्यासाठी मी ही TV मुलाखत देत आहे, त्याची दखल तुम्ही घेऊन। जॉकेश अदाटे, जत।